दोस्तों मैं हूं अमित शाह और आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम 24। आज ऐसी शख्सियत जो मेरे साथ मौजूद है, जो किसी तारुक के मोहताज नहीं, डॉक्टर भूषण मगर जो हमारे कचगांव में आज यहां पर इन्होंने एक पत्रकार परिषद ली। आज मैं उनके साथ यहां पर कुछ बातें करने वाला हूं, कुछ बात करूंगा, वो इसलिए कि कचगांव क्यों चूज किया और बहुत सारी बातें पत्रकार परिषद क्यों ली और कल यहाँ पर एक उद्घाटन का समारंभ होने जा रहा है, तो यहाँ पर जो गेस्ट आने वाले वो कौन है, ऐसी बहुत सारी बातें डॉक्टर भूषण मगर से मैं करने वाला हूँ। सर वेलकम है आपका हमारे चैनल न्यूज़ एनी टाइम 24 में। सर बताइए। नमस्कार, मी डॉक्टर भूषण मगर पाटिल। गेल्या 16 वर्षापासून मी विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा येथे प्रॅक्टिस करत आहे। प्रॅक्टिस करत असताना मला असं जाणवलं की ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा सुविधांचा अभाव असतो। त्यानंतर समजा आता कचगावला आपण विचारलं मला की कचगावला आपण हॉस्पिटलचा का उद्देश ठेवला, तर कचगावला समजा एखाद्या पेशंटला इमर्जन्सी असते तर त्या पेशंटला त्याच्या पेशंटचे हाल होऊ नये इमर्जन्सीमध्ये, किंवा ज्या सुविधा तुम्हाला तालुका लेवलला किंवा जळगावच्या लेवलला शहरी लेवलला भेटतात त्या जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत आपल्याला पोचायचं, त्या अनुषंगाने मी कचगाव येथे येण्याचा निर्णय घेतला। कचगावची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर हे पूर्व काळापासून एक बाजारपेठ, मोठी बाजारपेठ राहिलेलं आहे। तसंच इतर तसा विचार केला तर जवळपास 40 ते 50 खेड्यांचा एरिया जे लोक इथं बाजारपेठेत येतात आणि वैद्यकीय क्षेत्राचा पण लाभ इथं असतो आणि मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथं जर सुविधा आपण उपलब्ध केली तर जवळपास आजूबाजूच्या जवळपास 40 ते 50 खेड्यातल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो। आणि माझा उद्देश एकच आहे की शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे गरीबातल्या गरीब घटकापर्यंत ते कोणत्याही रुग्णापर्यंत आपण आपली सेवा जर पोहोचवली म्हणजे आरोग्य आपल्या दारी, ही माझी संकल्पना आहे की प्रत्येक लोकांच्या दारापर्यंत आपलं आरोग्य नेलं, आरोग्य सेवा नेली, तर जे मृत्यूचं प्रमाण आहे, लोकांना जे हाल सहन करावे लागतात, समजा इथून गाडी करणे, ट्रान्सपोर्टचा खर्च येतो किंवा इमर्जन्सीला गाडी भेटत नाही, नंतर समजा डिलिव्हरी असली किंवा काही ऑपरेशन्स असले, अटॅकचं पेशंट असलं, हे सर्वांना जर आपण सुविधा देऊ शकलो आणि जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्यांच्या ओपीडीसाठी आपण त्यांचे ह्याच्यासाठी शहरी भागात जातो, तेच जर डॉक्टर आपण खासगावला इथं उपलब्ध करून दिले तर लोकांचे जे हाल होतात किंवा लोकांना जे कष्ट घ्यावे लागतात तिथं जाण्यासाठी ते वाचतील आणि लोकांना त्यांच्या घराजवळच सेवा उपलब्ध होईल। हा माझा उद्देश कचगाव येथे हॉस्पिटल करण्याचा आहे। मैं जानता हूँ कि आप गरीबों के लिए भी बहुत अच्छे अच्छे कार्य करते हैं, कुछ स्कीमें होती है जिससे आप एक आम नागरिक, आम इंसान के आप ऑपरेशन वगैरह जो करते हैं, मैं उसके ऊपर भी कुछ चर्चा करना चाहूंगा। सर प्लीज। विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आता आपल्याकडे महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जीवन आरोग्य योजना या दोन योजना आपल्या हॉस्पिटलला चालू आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये 3 हॉस्पिटल, सगळ्यात महत्त्वाची मोठी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की ज्याच्यामध्ये एक उल्हास पाटील, डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज असेल, ऑर्चिड हॉस्पिटल असेल आणि विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, की ज्या ठिकाणी एका शतकाने तुम्हाला सर्व प्रकारचे म्हणजे एम आर आय असेल, सी टी स्कॅन असेल, डायलिसिस असेल, एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी असेल, या सर्व प्रकारच्या योजनांचा आपल्याला म्हणजे सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याला उपलब्ध आहे। तर महात्मा फुले जन आरोग्य योजनाची ही योजना अशी आहे की ज्याच्यामध्ये 90% लोक त्याचे लाभार्थी असतात। त्याच्यामध्ये तुमचं केशरी कार्ड असो, केशरी रेशन कार्ड असो किंवा पिवळं रेशन कार्ड असो, याच्यामध्ये आपल्याला हाडांचे ऑपरेशन असेल, किडनी स्टोनचे ऑपरेशन असेल, अटॅकचं पेशंट असेल, सर्पदंशाचं पेशंट असेल, नंतर तुमचे बाकी जे पोटाचे आजार असतील, ऑपरेशन्स असतील, हे सर्व प्रकारचे ऑपरेशन विनामूल्य केले जातात। याचा लाभ फक्त तुम्हाला एका रेशन कार्ड आणि आधार कार्डवर भेटणार आहे, तर त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण ही सुविधा 40 गावाला पण उपलब्ध नाही आहे। तर ती सुविधा डायरेक्ट तुम्हाला जळगावला किंवा औरंगाबादला जावं लागतं, ती आपल्या 5 वेळेला उपलब्ध आहे। तर माझा उद्देश हाच आहे, उद्देश किंवा सगळ्यांना विनंती असेल की जास्तीत जास्त संख्येने आपण विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा येथे या योजनेचा लाभ घ्यावा। ये थे हमारे डॉक्टर भूषण मगर और मैं न्यूज एनी टाइम रिपोर्टर अमित शाह।
कैमरामैन संजय महाजन के साथ आदाब, जय हिंद, जय महाराष्ट्र।